नौसेना दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले. गेल्या वर्षी मोदी सरकारनं नौसेनेच्या झेंड्यावर महाराजांची मुद्रा लावली होती. यावर्षीच्या नौसेना दिवसाच्या निमित्ताने आता नौसेनेच्या प्रत्येक सैनिकाच्या गणवेशावर ही मुद्रा असणार आहे. या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाच्या आणि अभिमानाच्या आहेत. त्याबद्दल उत्तर रायगड जिल्हा भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेट भगत, जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, विनायक मुंबईकर, विश्वजित पाटील उपस्थित होते. 4 डिसेंबर हा दिवस आपल्या पूर्ण देशभरामध्ये नौदल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आतापर्यंत मोदी सरकार सत्तेवर येण्याच्या अगोदर नौदलाचा सगळा कार्यक्रम हा दिल्लीच्या एखाद्या लॉनवर साजरा व्हायचा, पण माननीय नरेंद्र मोदींच्या सरकारने हा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्याचा ठरवलं आणि काल नौदलाचा जो दिवस आहे तो नौदल दिन हा सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्गच्या किल्ल्यावर हा साजरा करण्यात आला. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत पूर्ण उत्साहामध्ये नौदलाचा कार्यक्रम साजरा झाला. गेल्या वर्षीच माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नौदलाचा जो झेंडा आहे त्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही नौदलाच्या झेंड्यावर गेल्या वर्षीपासून लागू झालेली होती. यावर्षी माननीय पंतप्रधानांनी घोषणा केली की गेली अनेक वर्ष जो नौदलाचा जो ड्रेस आहे त्याच्यावर जी पहिल्यापासूनची जी मुद्रा होती ती अगदी इंग्रजांच्या काळापासूनची जी होती ती हटवण्यात येईल आणि आता नौदलाच्या झेंड्याबरोबरच नौदलाच्या सगळ्या गणवेशामध्ये सुद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही आता सगळ्यांच्या कपड्यांवर दिसणार आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे प्रेम आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आमचे भारतीय जनता पार्टीच्या जे सगळे नेते आहेत जे काम करतात आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊनच पूर्ण दिल्लीमध्ये कार्यरत आहे. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद असाच नौदलाचा, ज्यांनी आपल्या सगळ्या कारकिर्दीमध्ये नौदलाचं एकूण बळकटीकरण केलं आणि जमिनीवरच्या सैनिकांबरोबरच आर्मार ही चांगल्या पद्धतीने असायला हवं असं छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक चांगलं आरमार हे त्या काळामध्ये सुद्धा उभारलं होतं आणि म्हणूनच त्यांचाच एकूणच आशीर्वाद आणि त्यांचाच कामाची पद्धत ही अंगीकारून नौदलाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा याच्या पुढे नौदलाच्या सगळ्या गणवेशांमध्ये असणार आहे अशी काल घोषणा केली. त्याबद्दल आम्ही सगळेजणच हे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं खऱ्या अर्थाने आम्ही अभिनंदन करतो आणि आम्हा सगळ्यांनाही त्या बाबतीत खूप अभिमानाची गोष्ट आहे.